पोळा जवळ येतोय आणि लहानपणापासून आम्ही पोळ्याबद्दल इथला आनंद, उत्सुकता आणि मनात प्रेम निर्माण होतं की विचारू नका. कारण सर्जा राजा, आवडती बैलजोडी, बैलगाडीतून फिरणं व बैलाचं थोडंसं वागणं पाहून बिहणं, या सर्व गोष्टी आपण सर्वच अनुभवतो. बैल श्रम करतात, आपल्या शेतकऱ्याची मित्र बनतात. एकटा शेतकरी ज्यावेळेस उन्हात तळपतो त्यावेळेस तो गप्पा बैलांबरोबरच मारतो व बैलच त्याच्या प्रत्येक आनंदात निर्वाज्य प्रेमाने सहभागी असतात. त्याच्या उदंड मायंदळ धनधान्याला तेही आनंदानं साजरे करतात आणि त्यामुळे बैल हा शेतकऱ्याचा सर्वात चांगला मित्र असतो. आणि त्यामुळे पोळ्याला त्याचं सजवणं, त्याची खांडमळणी या सर्व गोष्टी इथल्या जिव्हाळ्या ज्या असतात शेतकरी मित्राच्या किंवा शेतकऱ्यांच्या, आणि तो अनुभव आपण आनंदाने अनुभवताना, लहान असताना आम्ही जो अनुभव घेतला तो खरोखरच अप्रतिम होता. व त्याचमुळे बैलपोळ्याबद्दल हा व्हिडिओ बनवताना अत्यंत मनातून आनंद होतो. कारण श्रम संस्कृतीत बैलांचा विचार जर केला तर सिंधू संस्कृतीतील उत्खननात बैलांचे चित्र आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे असे वाटते की त्या काळीसुद्धा शेतीमध्ये बैलाची दोस्ती, बैलाची आणि आपली एकमेकाची मैत्री यामुळे आपली फार मोठी प्रगती झाली. त्याचबरोबर आपले दैवत शिवशंकर यांचे वाहनसुद्धा नंदी आहे व प्रत्येक शिवमंदिरात नंदी आपल्याला दिसतात. त्यामुळे बैल किती महत्त्वाचे आहे हेही सुद्धा दिसते. व आधुनिक काळात शेअर मार्केटमध्ये बुल पॉवर म्हणजे बैलाचीच प्रतिमा उभी केलेली आहे. म्हणजे आज आधुनिक काळात जर आपल्याला आर्थिक प्रगती करायची असेल तर हे बैल तिथंसुद्धा आपल्याबरोबर उभे असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पोळ्याचा अभिमानासारखा कोणताच अभिमान नाही. आणि विशेष म्हणजे श्रावणी अमावस्याला आपण हा पोळा साजरा करतो. त्याचबरोबर याला बेंदुरा असेही म्हणतात. आपण बैलांना अंगावर नक्षी किंवा आकृत्या काढतो, झूल घालतो, शिंगांना बांसिंग बांधतो, गळ्यात घुंगरमाळा घालतो, पायात माळा घालतो, त्यांची पूजा केली जाते, त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या जातात, वाजंत्री लावून त्यांची मिरवणूक काढतात. बऱ्याच गावात तर त्यांची मिरवणूक म्हणजे एक मोठा जल्लोष असतो. नंतर बैलाला घेऊन देवदर्शनाला जातो, प्रत्येक घरोघरी जातो आपण आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तर याबद्दल आपल्या अध्यात्मात पौराणिक ग्रंथात काय कथा सांगितलेली आहे हे आपण ऐकूया. एकदा काय झाले, कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती निवांतपणे सारीपाट खेळत होते. फारच अटीतटीचा तो सामना होता. मात्र माता पार्वतीने डाव जिंकला. परंतु हट्टी शंकरदेव म्हणाले की नाही नाही, डाव मी जिंकला. व दोघात गोड वाद सुरू झाला आणि त्याला साक्षी होता फक्त नंदी. जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले की काय रे डाव कोणी जिंकला. त्यावेळे स्वाभाविकच आहे की आपल्या धन्याची बाजू नंदीने घेतली व शंकराचीच बाजू उचलून धरली. झाले, पार्वती माता एकदम रागावल्या व तिने नंदीला शाप दिला की मृत्यूलोगी तुझ्या मानेवर जू बसेल, तुला जन्मभर कष्ट होतील. शाप ऐकून नंदीला आपली चूक उमगली की आपण उगाचच आपल्या मालकाची बाजू घेतली, आपल्या दैवताची बाजू घेतली. आणि दैवताचे दैवत आणि त्याने पार्वती मातेचे पाय धरले व मातेला सांगितलं की माते मला माफ कर, मला उशाप दे. तेव्हा पार्वती मातेला आपल्या रागात आपण दिलेल्या शापाबद्दल पश्चाताप झाला व त्यांना नंदीची दया येऊन त्या म्हणाल्या की असं जरी असलं तरी वर्षातून एकदा शेतकरी तुला देव मानून तुझी पूजा करतील व या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाही. तुझी अत्यंत आलिशान व सुंदररित्या तुझी पूजा करतील, तुला सजवतील, तुझा आदर करतील, तुझा सन्मान करतील. आणि अशा प्रकारे पोळा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली असे पुराण ग्रंथात सांगितलेले जाते. आणि शेतकरी अन्नधान्य पिकवतो, त्यावर आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो, अन्नदाता म्हणतो, राजा म्हणतो. आणि या बळीराजाचे दैवत देव म्हणजे बैल आहे. आणि बैलपोळा या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात फार महत्त्व आहे. जे आपल्याबरोबर असतात आपण त्यांच्यावर रागवतो, त्यांच्याकडून काम करून घेतो, त्यांच्याशी मैत्री करतो, बोलतो, त्यांना आदरानं सन्मान करण्याचा आजचा दिवस आणि खरोखरच फार सुंदर दिवस आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांना
शेतकऱ्या पुत्रांना व ज्या आज नोकरी लागले पण शेतकरी घराण्यातून आले त्या सर्वांना या सणाचे अत्यंत महत्त्व आहे व जे या सणाबद्दल जाणतात माहिती घेतात जरी शेतकरी नसले त्यांनाही याबद्दल आदर आहे। तर निश्चितच या पोळ्याबद्दल आपण सर्व आनंदाने पोळा साजरा करूया। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडले तर प्रतिक्रिया कळवा।